तर आता बातमी नाशिक मधल्या पावसाची, कारण नाशिक जिल्ह्यात गेल्या 48 तासात दमदार पाऊस झाला आहे. गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून रामकुंडावरची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. मुसळधार पावसामुळे दारणा धरणातून 22,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय, तर नांदूर मधमेश्वर धरणातून 36,000 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे. गंगापूर धरण 80% भरलंय, तर जायकवाडीला आज संध्याकाळपासून थेट 30,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक होणार असल्यानं जायकवाडीचा जलसाठाही वाढणार आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच यावेळी दारणा नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, तर गोदावरीला पूर, रामकुंडावरची मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहे. नाशिकमध्ये 48 तासात जोरदार पाऊस बरसलेला आहे.